नमस्कार बालमित्रांनो मी बाळासाहेब सरोते हो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघी तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर आपण मागच्या भागामध्ये बघितलं क्रियापद म्हणजे काय आता आपल्याला या भागामध्ये बघायचे क्रियापदाचे प्रकार आणि ते आता आपण बघूया चला तर मुलांना क्रियापदाचे एकूण तेरा प्रकार आहेत आणि या तक्त्यामध्ये आपण ते बघत आहात या तेरा प्रकार आता आपण सविस्तर उदाहरणासह पाहूया त्यामधील पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात आणि या सकर्मक क्रियापदाचे आता उदाहरणं घ्या फाडले खातो वाचतो यासाठी कर्माची गरज आहे काय खातो आंबा खातो म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे आता पहा अकर्मक क्रियापद कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद अकर्मक असते त्याचे आता उदाहरण पाहूया यामध्ये पहा राणी छान गाते धोनी उत्कृष्ट खेळतो मी लवकर उठतो मी माझ्यावरच क्रिया उठण्याची होती माझ्यावरच येऊन थांबते म्हणून हे अकर्मक क्रिया पहा पुढील आहे शक्य क्रियापद जेव्हा क्रियापदावरून क्रिया कर्त्याला ती क्रिया करणे शक्य आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्यांना शक्य क्रियापद असे म्हणतात आता त्याचं उदाहरण पाहूया शक्य क्रियापदाचे उदाहरण मला आता काप करवते त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते यामध्ये करवते बसवते या शब्दाने शक्यता त्या कर्त्यामध्ये सामर्थ्य आहे हे सिद्ध होते म्हणून हे शक्य क्रियापद पुढचे आहे प्रयोजक क्रियापद मूळ धातूच्या क्रियेचा करता ती क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावित आहे असा अर्थ व्यक्त होत असेल त्यास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात आपल्याला हे उदाहरणावरून स्पष्ट होईल त्याचं आता आपण उदाहरण पाहूया मदारी माकडाला नाचवितो आई मुलाला हसविते ताई मुलाला रडविते यामध्ये कर्ता पहा दुसऱ्याकडून ही क्रिया करून घेतोय तो कर्त्याला हे करणं शक्य नाही जे नाचवणे हसवणे रडवणे हे दुसऱ्याकडून क्रिया पूर्ण करतात म्हणून त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात पुढील आहे सिद्ध क्रियापद मूळ धातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात त्यांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात त्याचे उदाहरण पाहूया जसे करपासून करावे करतात करशील बसपासून बसावे बसतात बसशील असे क्रियापद तयार होतात प्रत्यय लावून पुढील आहे संयुक्त क्रियापद धातू साधिक अधिक क्रियापदाने एकाच क्रियेचा बोध होत असेल तर त्या संयुक्त क्रियापद असे म्हणतात याचे आपण उदाहरणं पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल कि संयुक्त क्रियापद कसे असतात पहा बाळ दोन घास जेवून घे हत्ती मांस खात नाही दादा गावाला जात होता यामध्ये पहा जेवून घे खात नाही जात होता असे दोन दोन क्रियापद येतात म्हणून याला संयुक्त क्रियापद म्हणतात पुढील प्रकार आहे साधित क्रियापद काही वेळा मुळात नाम विशेषण अव्यय असलेल्या शब्दापासून क्रियापदे तयार होतात त्यांना साधित क्रियापदे असे म्हणतात आता उदाहरण पाहू प यामध्ये गणेशची सर्व कामे सुरेश हाताळतो वडिलांच्या आठवणीने त्याचे डोळे पानावले हाताळतो यामध्ये हात हे नाम आलं आणि पानावल्यामध्ये पाणी हे नाम आलं अनिश्चित म्हणजेच गौण क्रियापद मराठीत असे काही धातू आहेत की त्यांना काळाचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागतात ते थोड्या वे, वेग वेगळ्या प्रकारे चालतात त्यांना गौण क्रियापदे किंवा अनिश्चित क्रियापद असे म्हणजे कोणालाही वाईट बोलू नये आहो दाजीबा हे वागणे बरे नव्हे यामध्ये नव्हे नये हे गौण क्रियापदे आहेत द्विकर्मक क्रियापद जेव्हा वाक्यात दोन कर्मे असतात तेव्हा एक कर्म प्रत्यक्ष तर दुसरे कर्म अप्रत्यक्ष असते तेव्हा त्याला द्विकर्म क्रियापद म्हणतात <coughs> आजीने नातीला गोष्ट सांगितली यामध्ये गोष्ट ही प्रत्यक्ष कर्म आणि नातीला हे अप्रत्यक्ष तसेच मुली गुरुजींना प्रश्न विचारतात तिने भिकाऱ्याला पैसे दिले भिकाऱ्याला पैसे गुरुजींना प्रश्न हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाव भावकर्तुक क्रियापद क्रियेचा भाव हाच याचा कर्ता असतो त्यालाच भाव भावकर्तुक क्रियापद असे म्हणतात त्याचे उदाहरण पाहूया कात्रजला जाताना घाटात उजाडले काल रात्रभर सारखे गडगडले यामध्ये उजाडले गडगडले हे क्रियेचा भाव दाखवतात